नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आजी? हसताय ना? मला माहिती आहे सगळा महाराष्ट्र हसतोय, कारण पुन्हा एकदा लाफ्टरचं मेडिसिन घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वेगवेगळ्या सेलिब्रिटींना भेटता येतं, त्यांचे अनुभव जाणून घेता येतात, कारण अनुभव माणसाला असणं हे फार गरजेचं असतं. अनुभवावरून एक किस्सा मला आठवला. आता क्रिकेट हा भारतीयांच्या किती मनाच्या जवळचा विषय सगळ्यांना माहिती आहे. भारत पाकिस्तान मॅच चालू होती आणि ओपनिंग बॅट्समन होते सचिन तेंडुलकर आणि सेहवाग. झालं असं, पाकिस्तानचा बॉलर सेहवागला खिजवण्यासाठी बाउन्सर बॉल टाकत होता. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, त्यानंतर तो बॉलर सेहवागकडे गेला आणि त्याला म्हणाला, हिंमत असेल ना तर या बॉलिंगवरती सिक्सर मारून दाखव. तो म्हणाला, तू मागे वळून बघ, तुझ्या मागच्या बाजूला तुझा बाप उभा आहे, त्यालाही रिक्वेस्ट कर, तो तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल. नंतर एक रन झाला, सचिन तेंडुलकर बॅटिंगला आले आणि त्यांनी त्याला एक सणसणीत सिक्सर लगावला. याच्यावरती सेहवाग त्या बॉलरला म्हणाला, कळलं इसलिए कहता हूं, बेटा बेटा होता है और बाप बाप होता है. तर मंडळी, ज्या माणसांकडे बघून आम्ही विनोद शिकलो, अभिनय शिकलो, अशाच इंडस्ट्रीतल्या काही बाप माणसांना या मंचावरती आज मी बोलावणार आहे. 90s दशक अक्षरशः त्यांनी गाजवलेलं आहे. ते त्या काळातही हिट होते, आत्ताही हिट आहेत आणि भविष्यातही सुपर डुपर हिटच असतील, म्हणूनच त्यांना म्हणतात एव्हरग्रीन तारे. तर मंडळी, मी सुरुवात करणार आहे एका अशा सुपरस्टार कलाकारापासून ज्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या लौकिक अभिनयातून जगभरामध्ये आपलं नाव लौकिक कमावलेलं आहे. असे सगळ्यांचे लाडके अभिनेते अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो विजय पाटकर यांना. क्या बात आहे सर, काय एंट्री घेतलीत तुम्ही आणि काय बॉडीमध्ये काय आहे की नाही मला अजूनही प्रश्न पडतो सर. आहे, बरेच आहे, थोडं कमी झाले की मी अर्धा तर मुलाला दिले मी. मुलगा पण असं काही प्रयोग करतो सर? खूप चांगला डान्सर आहे तो. क्या बात आहे. जे काही तुम्ही सगळं विश्व उभं केलेलं आहे ते जगभरातले मराठी रसिक प्रेक्षक, हिंदी रसिक प्रेक्षक सगळे बघत असतात आणि त्यानिमित्तानं आज आमच्या कॅफेमध्ये एव्हरग्रीन तारे या आमच्या एका वेगळ्या विशेष भागाअंतर्गत आम्ही तुम्हाला बोलावलंय. कसं वाटतंय निलेश? मी खरं सांगू, आय एम जलस. मी या प्रोग्रामचा खूप जलस आहे. अच्छा, पण चांगलं आहे, चांगलं आहे. वा, माझी कंप्लेंट आहे की हा प्रोग्राम बघून मला वेदना होतात, वेदना होतात त्या हसून हसून इथे होतात. मला खूप आनंद झालाय. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा, खूप धमाल करूयात. तर आता या मंचावरती आणखीन एका एव्हरग्रीन ताऱ्याला मी आमंत्रित करणार आहे. खरं तर ते आले ना की सगळीकडे उत्साहाचं वातावरण होऊन जातं, कारण सगळ्या महाराष्ट्राची मनोरंजनाची विच्छा पूर्ण करणारे असे हे महान तारे आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करूयात विजय कदम यांचं. कसं वाटतं आमच्या कॅफेत येऊन? मी तुमचे कार्यक्रम बघतो आणि मला एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की तुम्ही सगळ्या कवींची जी काय त्या दिवशी जी काय केली, जन्मदिन केली, तो मला इतकं, कारण मी नायगावकरांच्यावर मी बरीच काय कार्यक्रम केल्यामुळे ना मला त्यांचं काय म्हणतो की सहवास आपल्या त्या सगळे बारकावे त्याच्यात होते आणि बाकीचे कवी आणि त्या दिवशी फारच. मी म्हणतो की तुमचा कार्यक्रम खूप छान आहे आणि आत्ता जसं पाटकर सर म्हणाले की खरंच हेवा करा असं वाटतो, पण या निमित्तानं काय होईना आज ह्या कॅफेमध्ये ह्या मैफिलीत हजेरी लावायला आम्हाला बोलवलेत, आमचा आनंद आणि आम सन्मान केला, धन्यवाद, धन्यवाद. वा वा, असं म्हणजे इतके मोठे मोठे माणसं वगैरे इकडे येतात वगैरे आणि कदम सरांसारखा माणूस येतो तेव्हा म्हणावंच वाटतं कदम कदम म्हणाय ज्या कॅफेमध्ये असेच येत जा. आज या कॅफेमध्ये तुमच्यासोबत मला धमाल करायला मिळणार आहे, मी खूप आनंदी आहे. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. आता अशा एव्हरग्रीन ताऱ्याला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर कसं आहे ना, प्रत्येक माणूस सर सगळ्यांना माहिती आहे पोटासाठी स्टेजवरती येतो कलाकार, पण हा माणूस असा आहे हा दुसऱ्याच्या पोटासाठी स्टेजवरती येतो. इंडस्ट्रीत जसं त्यांचं वजन आहे तसंच स्वतःचं सुद्धा आहे आणि ते का आहे त्याचं कारण ते आल्यानंतर तुम्हाला कळेल. अतिशय मनापासून स्वागत करूया जयवंत वाडकर यांचं.
सर हे काय काय आहे, तू हा शो करशील बोलशील सगळं ठीक आहे, पण सगळ्या आधी यांना खायचं असतं, हे महत्वाचं. मी हे सगळं आणतो म्हणून मला काम मिळतं, ऍक्टिंग ऍक्टिंग महत्वाची नाही माझ्यासाठी, हे तेवढ्यासाठी मला बोलत म्हणून हे घेऊन आलोय. जेव्हा जेव्हा सर कुठल्याही सिनेमाच्या शूटला जातात, सिरियलच्या शूटला जातात, तेव्हा सगळ्या कलाकारांसाठी, फक्त स्वतःसाठी नाही, सगळ्या कलाकारांसाठी असा नाश्ता घेऊन जातात आणि ती परंपरा त्यांनी आजही कायम ठेवलेली आहे. मराठीतले तर सगळे तुमच्या प्रेमात आहेतच, पण हिंदीतले नसरुद्दीन शहापासून ते शाहिद कपूरपर्यंत या पावाचे म्हणजे काय म्हणतात त्याला, आणि आता पाव पडते, हम तुम्हारे पाव पडते असं ते म्हणतात सगळे. आणि आता अक्षय कुमार, आता अक्षय कुमार बेबी या चित्रपटामुळे सुद्धा. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही प्लीज आमच्या सोबत बसा, तुमचे पाव भारी. तर तीन हिरोईनची एंट्री झालेली आहे, सगळ्या हिरोईन्स ज्या इकडे बसलेल्या आहेत प्रेक्षकांमध्ये छान छान, सगळ्यांना मला विचारलं मी आज कसा दिसतोय, प्लीज जर म्हणाल छान दिसतोय प्लीज आज माझ्यासाठी एकदा कडक ना, पोरी कमी पोरच छान म्हणतात मला कळत नाही ते का, असं प्रेम आहे सगळ्यांचं प्रेम आहे. हे काम मी आज आत्ता विचारून घेतलं माहितीये का, आत्ता एवढाच वेळ माझ्याकडे लक्ष राहणार आहे सगळ्यांचं. आता ज्या व्यक्तीला मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे ते जेव्हा इकडे येणार आहेत तेव्हा माझ्यावर तो फोकस जाणार आहे सगळं. अतिशय मनापासून या एव्हरग्रीन ताऱ्याचं या मंचावरती स्वागत करताना मला आनंद होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अविनाश खर्शीकर यांच्यासाठी. मला अतिशय अभिमानानं हे सांगावं असं वाटतं की माणूस हिरो होण्यासाठी या इंडस्ट्रीत आलेला असतो, प्रत्येकाची इच्छा असते आपण हिरो व्हावं, पण हे व्यक्तिमत्व असं आहे गेली 35 वर्ष ते हिरोचीच भूमिका करतायत आणि आजही तितकेच हँडसम हंक दिसतात. जोरदार. मी विचारत करत होतो की या कार्यक्रमात आपल्याला कसं येता येईल, म्हणजे अजून बोललं नाही, अजून बोललं नाही, अजून बोललं नाही, पण त्या दिवशी मला बरं वाटलं की ह्या कार्यक्रमात मी आलो. हा कार्यक्रम थोडासा लेट सुरू झाला कारण माझं शेवटचं पिक्चर मी प्रोड्यूस केलं तेव्हा हा कार्यक्रम नव्हता, नाही तर ते पिक्चर आणखीन खूप चाललं असतं. पण आता कार्यक्रम सुरू झाला त्यामुळे तुम्ही खूप सिनेमे घेऊन या सर आमच्या. नक्की नक्की करा. तुम्हाला काही हिरो लागले ना तर काही मटेरियल आहे बरं का आपल्याकडे, काही हिरो आहेत तयार. पण आज जरा मला तुझं वाईट वाटतंय का सर, लाईन मारायला एकही नाही कोणी तिकडे. सर मी खरं जाणार तुम्ही येणार म्हणून आम्ही हिरोईनला नाही बोलवलं. ही जी एनर्जी आहे सर ही कुठून आणता एवढी? मन स्वच्छ असलं की सगळं होतं, यांची मन बघा ना नाही स्वच्छ. तर अशी माणसं आज आल्यानंतर एपिसोड तर धमाल होणारच आहे, पुढेही भरपूर गप्पा मारायच्या आहेत. आत्ता मी सरांना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. आता आणखीन एक असे इकडे हिरो मी बोलवणार आहे जे आल्यानंतर पूर्णच फोकस जाणार आहे, थोडा तरी होता हो माझ्यावरती, आता तो पूर्णच जाणार आहे कारण हे व्यक्तिमत्वच असं आहे, अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणारं हे व्यक्तिमत्व आणि ते आले की त्यांच्याबरोबर आनंदाचा झरा घेऊन येतात. अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करूयात प्रदीप पटवर्धन यांना. प्रदीप सरांसाठी झाल्या पाहिजेत. पहिलाच प्रश्न विचारायचा सर, काय आलं गाणं ऐकल्यानंतर कसं वाटलं? म्हणजे काय पूर्वीचे दिवस आठवले असं वाटलं की परत एकदा ते सुरू व्हायला पाहिजे. क्या बात है, क्या बात है. प्रदीप सर खूप मनापासून या मंचावरती स्वागत. थँक्यू. बँकेत जाऊन आलाय का जाणार याच्यानंतर? हो. का सही करून आलाय? सही करून आलाय, सही करून आलाय. बऱ्याच रसिका प्रेक्षकांना असा प्रश्न वाटला असं कमी विचारलं बरं, तर मला सांगायला आवडेल की सर आजही नियमितपणे बँकमध्ये जातात, सर तिकडे जॉब करतात आणि त्यानंतर हा जो सगळा पूर्ण पसारा आहे तो सुद्धा सांभाळतात. आणि मला सांगायला आवडेलही की बँक ऑफ इंडियाचे माझ्यावर खूप उपकार आहेत, तसंच ह्या सगळ्यांचेही माझ्यावर उपकार आहेत, ह्या सगळ्यांनी मला खूप साथ दिले, पुढेही देणार आहेत. धन्यवाद. बँक ऑफ इंडियामध्ये आहात? क्या बात आहे सर. काय झालं ना माझं ATM चालत नाही तर थोड्या वेळ तुमच्याकडून थोडे चालतील ना आणलेले. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा, भरपूर किस्से ऐकायचे मला. अरे हे काय आणलं तुम्ही? अरे आपल्या पोरींना कसं घेऊ आल्या, इतके चिकने इकडे हिरो आल्या इकडे. चला चला पोरी घरी जा, बाकी म्हातार म्हातार बायका थांबा इथं.
आज साक्षात विजय पाटकर सर या ठिकाणी आलेले आहेत. आज आपल्याकडे एक बोनलेस व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. अत्यंत शांत स्वभावाचे, कधीही चुळबुळ न करणारे आणि सगळ्यांना फिटनेसचे धडे देणारे एक बॉडी बिल्डर टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. तर म्हणजे कसं ते बरेचदा त्यांना म्हणजे त्यांच्या मिसेसनी इतकं त्यांचं बोनलेस आहे का बरेचदा म्हणजे शर्ट समजून वाळू घातलं म्हणते असं म्हणजे मी ऐकलं सर. खरं खोटं मला माहिती नाही. रमेश भाटकर यांचे धाकटे बंधू. रमेश भाटकर हे आडनाव भाटकर आहे ते पाटकर आहेत कसे बंधू बिंदू? अरे बंधू बंधूच आहे ते, हे पाठून आले म्हणून पाटकर आहे ते मोठे भाऊ म्हणजे भाटकर असं आहे. आमच्या नेटवर माहिती आहे ना सर, सगळी लिहिलेली आहे ना माहिती नेटवर. लोक दयाळू असतात, मायाळू असतात, विजय पाटकर साहेब पायाळू आहेत. तुमचा पिक्चर पाहिलाच मी लव कलात, जबरदस्त केलं सर तुम्ही ते. वा वा सर, तुम्ही ते आता हे करत नाही का ते आपलं प्लंबिंगचं काम? प्लंबरचं आता सोडलं का ते? ते कसे करतील प्लंबिंगचं वगैरे काम? हा प्लंबिंग ते काही विचारू नका. अरे नाही, आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलं. प्रत्यक्ष काही बोलतात ते? नाही का ते न बोलता असं भरपूर काय 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 करतात प्लंबिंगचं असं. अरे मायमिंग म्हणतात त्याला. अच्छा, माईम मध्ये पण कामाला होते तुम्ही. आज नवीन माहिती विजय पाटकरांच्या बद्दल मिळालेली आहे की कोळशाच्या खदानीत पण ते कामाला होते. काय हरकत नाही. तिकडे सर हिरा सापडला का तुम्हाला कधीतरी? हिरा कोळशाच्या खदानीत नसेल सापडला ना? मी इकडे तिकडे सापडणार. एकाला ताताचा झाड टाकून दिला सर, काय हरकत नाही. ते तुमचा चित्रपट कधी येणार सर? तो प्रेमासाठी कमिंग सून येऊन गेला रे. अरे बापरे, नावानं घोळ झाला सर, नावानं घोळ झाला. आमच्या गावातले खूप लोक बघायला गेले होते ऍक्च्युली, आणि तिथं पोस्टर लिहिलं होतं कमिंग सून. लोकांना वाटलं बा कमिंग सून म्हणजे येणार आहे, येणार आहे, येणार. पुढच्या आठवड्यात पण गेले कमिंग सून असं झालं सर. तुम्ही नाव जरा चेंज करायला पाहिजे. आता कधी तुम्ही सगळं आज चालू आहे असं चित्रपट करा सर, लगेच लोक अंदर घुसतील. नाव म्हणजे अख्ख्याला पडतात लोकांना सर, समजत नाही ना, म्हणून जरा प्रॉब्लेम झाला. हा प्रोड्युसरला सांगा. तर असो, तर असं एक रबर व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय बोनलेस चिकन संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे. माननीय विजय कदम आज या मंचावर आलेले आहेत. मंगेश कदम यांचे जुळे भाऊ. ते तुमचे भाऊ आले होते सर, सेम टू सेम दिसतात तुम्ही एकदम जबरदस्त. फक्त त्यांना थोडे केस आहेत, तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आहेत, एवढं. सेम टू सेम असू द्या. तर कादंबरी कदम यांचे काका विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत शांत स्वभावाचे, निरागस डोळ्याचे, कधीही कोणाच्या खोड्या न काढणारे, गंभीर प्रवृत्तीचे विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. कसं असते बघा माणसाचं म्हणजे काशी करतो तो कसं कसं राहतो बघा. माणसाला खूप काम केल्यानंतर त्याला पुरस्कार मिळतो, है ना. पण यांचं जीवनात बघा, यांना जीवनाच्या सुरुवातीलाच पद्मश्री मिळालेली आहे. पद्मश्री त्यांच्या मिसेसचं नाव आहे. पद्मश्री एकुलती एक सख्खी असं ते म्हणतात. मराठी मराठी म्हणता म्हणता नेपाळच्या लोकांच्या जीवनावर आधारित पण त्यांनी एक चित्रपट केला आहे. कुठला? चष्मे बहादूर. बहादूर असते ना साबजी. अरे हा ना सर, केलं ना आम्ही नेट बद्दल लिहिलं आहे सर, खोटं नाही सांगत. मराठी सिनेमा आहे तो. सगळ्यांकडून आपली इच्छा पूर्ण करून घेणारे विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. काम ते सारखं सांगत राहत ना, इच्छा माझी पुरी करा, इच्छा माझी पुरी करा. सर आज तुम्ही सगळ्यासमोर सांगूच टाका काय इच्छा आहे. ग्रामपंचायत तर्फे करून टाकू सर पूर्ण आपण. इच्छा एकच आहे की आता इच्छा माझी पुरी करा या सदाबहार लोकनाट्याला 2015 50 वर्ष. आणि मगाशी जसं तू म्हणालास तशी जर एनर्जी राहिली तर पुढची आणखीन 25 वर्ष रसिकांची इच्छा पुरी करायची माझी इच्छा आहे. सर असं सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारे विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय ऐच्छुक संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. मूळचे श्रीवर्धनचे असलेले प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. श्रीवर्धनचे काय? श्रीवर्धन पटवर्धन असं मला वाटलं. त्यांची माहिती उपलब्ध झाली नाही म्हणून मी आपल्या मनात जोडलेलं आहे सर. त्याच्यात पोरांचा काहीच दोष नाही आहे. हे असं होतं ना, असं वाटतं ना, म्हणजे सांगलीकर, सातारकर, पुणेकर, सोलापूरकर, असं बा पटवर्धन, श्रीवर्धन असं काही झालं सर. त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे सर? असू द्या. अभिनय करत असताना नाटकाचे प्रयोग करून बँक चालवणारे प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. हे विश्वची माझे घर या वृत्तीमुळे
बायको असून शेजारी पण लक्ष देणार आहे. काय असं काय काय बोलतो त्यांच्याबद्दल? अरे आम्ही वाचलं प्रत्यक्ष पेपर मध्ये. नाटकाचं नाव आहे ना ते माहिती नाही सर आम्हाला, पण पेपरमध्ये लिहिलं तुमचा फोटो होता त्याच्याखाली लिहिलं होतं बायको असून शेजारी. नाटक आहे सर. आता मला वाटलं कॉपरेटिव्ह नेचरचा माणूस आहे लक्ष देत असेल शेजारी. आणि असं होऊ शकतं ना कधी कॉपरेटिव्ह नेचर असा? त्या दोघेही होतो. हो काय? अरे वा वा सर तुम्ही तर म्हणजे काय तुमच्याशिवाय इंडस्ट्रीज नाही सर. असो तर दर 15 दिवसांनी नवीन नाटक करणारे प्रदीप पटोले या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे हिंदी मध्ये म्हणतात ना मुच्छे होतो ना तुला जशी, तसं हे नंतर आलं मराठी मध्ये आधीच होत सर. कबा मिशा असाव्यात तर प्रदीप पटवर्धन सारे. बरेच लोक म्हणतात कबा पहिले मिशा येतात मग प्रदीप पटवर्धन येतात. सर तुमचं तर एक म्हणजे तुम्ही आज आले मला इतका आनंद झाला सर. तुमचा तो कार्यक्रम होता ना जी मराठीवरचा, इतका आम्ही म्हणजे लई जबरदस्त फॅन होतो आम्ही त्या कार्यक्रमाचे. कुठला? ते म्हणजे ते नाही काय ते समोर असे ते शेट बसवते सिंहासनावर असे ते म्हणजे काम आवडलं तर मजुरी द्यायचे 100-100 रुपये ते शेट ते एकापेक्षा एक. अरे काय ते पैसे वाटायचे बा माणूस मोठा सेट माझा 100-100 रुपये वाटते म्हटल्यावर काय लहान माणूस असेल काय तू मोठा माणूस सर. तुमचं त्याच्यातलं तुमचं ते वाघाचं तर इतकं जबरदस्त वाघाचं एक केलं सर तुम्ही. अरे बाप वाघाचा असा डान्स केला. हा वाघाचा वाघाचा. अरे बापरे तेव्हा इतकी दहशत पसरली होती गावागावात. लोक म्हणले अरे जी मराठीवर वाघाला जी मराठीवर वाघाला जी मराठीवर वाघाला. लोकांनी टीव्ही नाही लावले सर काही दिवस. येईल बा बाहेर म्हणून लोकांना समजत नाही सर म्हणून त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. तर स्वतःच्या मावशीच्या जीवनावर आधारित नाटक करणारे प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. मोरूची मावशी मावशी हे पण नाटक आहे निश्चित तुम्हाला माहिती. अरे बापरे सगळं नाटक तुमची खूप नाटक आहेत सर असं ते काय हरकत नाही म्हणजे खूप नाटक केलेले त्यांनी. तर अशा या मावशीच्या भाच्याचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आपलाच मोरू आणि बोलायचा चोरू संघटनेचे अध्यक्ष भारतीय आज खरोखर आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आज साक्षात जयवंत वाडकर या ठिकाणी आलेले आहेत. साक्षात पोटापाण्यासाठी म्हणा किंवा सहकलावंतांना त्रास देण्यासाठी म्हणा ते अभिनय करत असतात. तर तमाम जनसमुदायात आणि इंडस्ट्रीमध्ये वाड्या या नावानं प्रसिद्ध असलेले जयवंत वाडकर या ठिकाणी आलेले आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च विद्या विभूषित असणारे आणि स्वतःचं हॉस्पिटल चालवणारे जयवंत वाडकर या ठिकाणी. हॉस्पिटल त्यांचं हॉस्पिटल आहे वाड्या हॉस्पिटल. वाडिया ते वाडिया वाडिया काय मी म्हटलं वाड्या वाड्या तुमचंच आहे का बा आम्हाला असं वाटलं. म्हणजे आज 2-3 पेशंट पण पाठवले होते आम्ही आपल्याचे मुळव्याचे तुमच्याकडे कारण आपले ओळखीचे आहेत ते. तर म्हटलं बा वेगळं आहे काय बरं झालं काय असू दे काय हरकत नाही. पण त्यांचं त्यांचं कर्तृत्व त्यांचा दबदबा खूप मोठा आहे. साक्षात चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी यांच्या जीवनावर आधारित एक नाटक आता रंगभूमीवर आणलेलं आहे. त्यांनी यांच्या जीवनावर हम वाड्यावर आणा बंदी चिरेबंदी असेल ए व्यवस्थित लिहित जाणार आहे काय प्रॉब्लेम आहे. अक्षर किती घाणेरडे काढतात तुम्ही लोक यार. सर व्यवस्थित लिहित नाही सर अक्षरमुळे प्रॉब्लेम झाला सर असू द्या. पण आज एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय अरे साक्षात बराक ओबामाला पण त्यांनी माडाचं घर घेण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणजे नुसता सल्ला नाही दिला त्यांच्याकडनं फॉर्म पण भरून घेतलेला आहे. म्हणजे बराक ओबामा यांच्याकडे भ्रून मस्का बटरपाव खायला येतो. कोण बोललं वडापाव म्हणू नका मिसळपाव म्हणू नका. ते बराक ओबामा तर इतके म्हणजे वेडे झाले मिसळपाव खाऊन कशेवटी त्यांना बायकोचं नाव ठेवलं मिसळ. मिसेल ओबामा मिशेल आहे ते. मिशेल 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 आहे काय शे दिसला नाही मला पण बातमी खरी आहे सर. साक्षात आमच्याकडे फोटो आहेत. कुठे आहे हे बघा सर हे बघा सर. प्रूफ शिवाय आम्ही बोलतच नाही सर हे बघा प्रूफ आहे ना आमच्याकडे असू द्या ना. मग साक्षात बराक ओबामाच नाही तर जॉर्ज बुश रोनाल्डो टॉम क्रूज मॉर्लिन मनरो आणि जादूगर पी सी सरकार यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन असलेले जयवंत वाडकर या ठिकाणी आलेले आहेत. मेन बिझनेस त्यांचा बेकरीचा आहे. प्रत्येक शेटवर ते खारीपाव ब्रून मस्का बटर घेऊन जातात. तर अशा या फार सुंदर व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय बंद पाव बचाव संघटनेचे अध्यक्ष भारत. बा सगळं सगळं सगळं
आज खरोखर आनंदाची बातमी म्हटली पाहिजे का, आज अविनाशजी खर्शीकर यांच्या रूपानं एक चॉकलेट बॉय व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेला आहे. असू द्या, अत्यंत शांत स्वभावाचे, सुस्वभावी व्यक्तिमत्वाचे असून सुद्धा सौजन्याची ऐशी तैशी लफडा सदन अशी नाटकं करणारे अविनाशजी खर्शीकर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे बायको असूनही मेवणीवर प्रेम करणारे नाटक आहे आता, आधी हे पण नाटक आहे काय? अरे यार, माझा फार प्रॉब्लेम झाला यार नॉलेजचा. असू द्या, पण तो सर आम्हाला काय वाटलं का हा उपक्रम राबवला का बा, म्हणजे माझी बायको माझी मेवणी असं नाही. पण काय झालं की तुमची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या गावात हा उपक्रम राबवला सर, माझी बायको माझी मेवणी म्हणून. नाही, आम्ही घरातल्या घरात नाही, काय घरातल्या घरात नाही. माझं काय केलं सर, माझी एक बायको आणि तीन मेवणी, आता आम्ही सोबत राहतो सर. आम्ही तुमचा तो पिक्चर पाहिला सर आम्ही, अरे बापरे जबरदस्त. आम्ही हा तो डॅमिट सरांचा ते पोरग नसते का डॅमिट सर, ते अरे महेश कुठे सर म्हणा ना, महेश कुठे सर ते त्यांचं ते लहान पोरग ते चकुला. अरे बापरे काय तुम्ही तुम्ही त्या चोराची भूमिका केली होती ना सर. अरे बापरे काय पण ते सर एवढंच पोरग तुम्हाला कसं काय पकडता आलो सर? अरे जमलं सर. हा नाही नाही सर, तुम्ही पकडायला पाहिजे होते पोरग. माझ्या जमलं नाही जमलं ते पोरग, लई हुशार निघाल बा, लई यांच्या पाया खालून जा इकडून तिकडे तिकडून तिकडे. आमच्या घरातले लोक कसं हसत होते बा ते पिक्चर बघता बघता, इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. पण आज तुम्ही इकडे आहे ना, म्हणजे आज म्हणजे कसं झालं की बा तुमच्यासारखा माणूस पण चांगला माणूस असू शकतो हे लोकांना कळलं सर. नाही तर काय झालं आमच्या गावात तुमच्याबद्दल काय झालं लोक बा हा बा चोर टाईपचा माणूस. तुम्ही काय केलं सर, ते दात कोरण्याचं केलं होतं त्याच्यामध्ये, त्यामुळे काय झालं की ते लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांनी सगळे डॉयलॉग बोलून टाकले सर. तर असू द्या, आज साक्षात अविनाशजी खर्शीकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय टूथपिक संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे. आमच्या आजच्या एपिसोडची थीम आहे एव्हरग्रीन तारे. तर मला हेच विचारायचं आहे सर, अनेक वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय सगळ्यांनाच, जसे तुम्ही होतात तसेच तुम्ही आहात, तेवढीच एनर्जी, हे सगळं येतं कुठून? मला असं वाटतंय ना, आता आवी वगैरे पहिल्यापासून फ्लॅट सिस्टीममध्ये आहेत, ही एनर्जी आहे ना पहिली. आम्ही 1, 2, 3, 4 आम्ही 24 40 आलो होतो, 40 हो तिकडचं एक इनोव्हेशन्स आणि तिकडचं एक एनर्जी असते 40. आता 40 ही संस्कृती लोप पावली आहे, पण तिकडचे वातावरण जे आहे ना ते आमचं बेस, आमचं बेस काँक्रीट झालं आहे. मी खरं सांगतो तिकडच्या वाईट गोष्टी आम्ही नाही घेतलेल्या, ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या त्या घेऊन आम्ही पुढे, त्या कदाचित आमची एनर्जी आणि पॉझिटिव्हनेस हा आमचा आहे जो टिकून आहे अजून. सण बेसिकली सण साजरे होतो 40. सरांनी 40 उल्लेख केला आणि मला सगळ्यांना सांगावं असं वाटेल की 40 माणूस हळूहळू फ्लॅटमध्ये येतो, तिकडे त्याचं घर हवं असं वाटतं. पण प्रदीप सरांचं प्रेम अजूनही त्या 40 आहे आणि सर अजूनही तिकडेच वास्तव्य करतात. तर 40 प्रदीपजींना काय काय शिकवलं? 40 तसं पाहायला गेलं तर सगळ्याच गोष्टी 40 शिकवल्या गेल्यात. म्हणजे एकत्र राहायचं, सगळ्या माणसांनी एकत्र यायचं, काही झालं की सगळ्यांनी एकत्र धावून यायचं, कुठे काही प्रॉब्लेम झाला तरी एकत्र यायचं, आनंद असला तरी एकत्र यायचं. त्यामुळे 40 बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मोरूची मावशी हे इतकं गाजलेलं नाटक आणि प्रशांत दामले मोरू आणि तुम्ही भैया होतात, पण त्यातलं एक खूप छान गाणं आहे जे तुम्ही गायचात सर. हो हो. तर आता मंच आहे, माईक आहे, आमची इच्छा आहे की त्याची एक झलक आमच्या समोर झाली. ज्या रंगभूमीमुळे ही एनर्जी मिळते, आत्ताच मी उल्लेख मगाशीही केला होता आमच्या सरपंचांनी, तो उल्लेख जरा गमतीनं केला की दर 15 नवीन नाटक करणार आहे, पण ती एनर्जी मिळावी म्हणून हा सगळा चाललेला खटाटोप असतो. आणि आत्तासुद्धा सरांचा नाटकाचा प्रयोग आहे, त्यानिमित्तानं आत्ता इथून आत्तापुरती आम्ही तुम्हाला रजा देणार आहोत. पण सर आम्हाला प्रॉमिस करा पुन्हा एकदा संपूर्ण एपिसोड भर तुम्ही इकडे याल. नक्की नक्की, पुन्हा एकदा काय बऱ्याच वेळ येईल. जोरदार टाळ्या प्रदीप सरांसाठी.
विजय सर तुमच्याकडे यायचंय मला आता. माईम ही जी कला आहे तुमची ती खूप युनिक आहे आणि ती खूप अवघड सुद्धा आहे, तर याची सुरुवात कुठून झाली सर? बेसिकली रोगापासून झाली. अच्छा. रोग म्हणजे मला वयाची 12 वर्ष मला बोलता नाही यायचं. आय वॉज अ स्टॅमरर, एवढा अडकायचो मी, मला कॉन्फिडन्स नव्हता, मी फिजिकली खूप वीक होतो, खूप वर्ष मी सुरुवातीचे आजारी होतो मी, तर त्यामुळे झालं काय बारीक होतो मी, तर स्टॅमरर होतो मी, म्हणजे औषधं घेऊन घेऊन माझी जीभ जड झाली होती, मला बोलताच येई ना, म्हणजे लिटरली वयाची 12 वर्ष मी बोलत नव्हतो. त्यामुळे झालं काय की मी असं केल्यामुळे माझ्या वेन्स ना सगळ्या त्या मोकळ्या झाल्या, म्हणजे डोळे मोठे झाले, एक्सप्रेसिव्ह झाले, म्हणजे सगळं मला तिकडे जायचंय हे सगळं मी बोल अवॉइड करतो, शब्द मी अवॉइड करायचो मी आणि जास्त ॲक्सेंटनी बोलायचो मी. ते हळूहळू झालं मला की मी खूप एक्सप्रेसिव्ह व्हायला लागलो, मी डान्स करू, मला फिजिकल गोष्टी आवडायच्या. मी कॉलेजला पिकनिकला गेलो होतो आणि ते डमसारख असते ना, चिट्टी आल्यावर हे करायचं, तर ॲक्ट लाईक चार्ली चॅपलिन असं मला आलं. अरे बापरे, कोणाला माहिती चार्ली चॅपलिन कसं काम करतो? आणि नेमके चार्ली चॅपलिन वारले होते त्याची मी इंडियन न्यूजमध्ये एक क्लिप बघितली होती, म्हणजे एक 1-1.5 मिनिटाची. तर म्हटलं आलं ॲक्टर चार्ली चॅपलिन, म्हटलं काय चलो करूया यार, म्हटलं करूया. वा ये बात, असं केलं मी, असंच काय आलं, अच्छा मी चार्ली चॅपलिन असं करतो का, असं एक्सप्लोर होतो का, म्हणून बघायला लागलो मी. आणि तिथून मला शोध लागला मायमिंगचा. मी आता विजय कदम सर तुमच्याकडे येणार आहे. इतकी वर्ष सर अनेक दिग्गजांच्या सोबत तुम्ही काम केलं, मला विचारायचं विजय कदम यांची सुरुवात कशी झाली होती? मी ज्या शाळेमध्ये होतो शिरोडकर हायस्कूल, तिथला एक अतिशय चांगला नियम आहे की प्रत्येक वर्गाने दरवर्षी गणपती आणि शारदोत्सवामध्ये काहीतरी कार्यक्रम सादर करायचा. मग तुम्ही एकांकिका करा, तुम्ही लोकनृत्य सादर करा, तुम्ही समूहगीत सादर करा. तर हे सादरीकरणाची आम्हाला सक्ती असल्यामुळे काय झालं की तिथून ते सुरू झालं. आणि 5वी ते 11वी तर मी मुळात दरवर्षी आंतरशालेय ज्या काय आमच्या वैयक्तिक अभिनय स्पर्धा असायच्या तिथे शाळेतर्फे मीच जायचो. मी ज्या गिरण गावात राहत होतो, ह्या गिरण गावात प्रत्येक समारंभानिमित्त सोंगी भारूड, पोवाडे, कीर्तन, भजन आणि लोकनाट्य ह्याचा आमच्याकडे जरा म्हणतो की सुगीचा काळ असायचा. आणि हे सगळं पाहिल्यामुळे ना हे कुठेतरी असं मनावरती बिंबत गेलं आणि काहीतरी आपण ह्यातलं चांगलं करायचं, चांगलं करायचं. आणि मग लक्षात आलं की अरे लोकनाट्य हा प्रकार असा आहे की जिथे तुम्हाला आत्ता जे काय चालू आहे त्याच्यावर पण तुम्हाला बोलता येतं. आणि नंतर गोष्टी येतच गेल्या त्या सगळ्या. त्या क्या बात आहे, क्या बात आहे. महाराष्ट्राची लोकधारामध्ये आपण लोकधारामध्ये होतात. तुम्ही ज्या सगळ्या कलांचा उल्लेख केलात, असाच एक व्यक्ती ज्यांना सगळ्यातलं सगळं यायचं, जे उत्तम अभिनेते होते, उत्तम विनोद करायचे, दिग्दर्शक होते, लेखक होते, वादन करायचे, आमच्या सगळ्यांचे लाडके सतीश तारे सर. आणि विच्छाचे तुम्ही अनेक प्रयोग त्यांच्या सोबत केलेत सर, तर तो अनुभव कसा होता विच्छाच्या प्रयोगाला? म्हणजे खास करून बतावणी करताना सतीश आणि मी तर म्हणेन की तो इतक्या बारीक जागा त्याच्याकडून यायच्या. एकदा असंच झालं की त्यात तो म्हणतो ना की ना का मोदीने उंट लंबवती, तर म्हटलं हे कोणचा दागिना नाही, म्हणजे हा वामनाने पेटे का हा आपला पुन्हा गाडी गिळ, तर तो म्हणा नाही पुन्हा नाही हा जुना गाडी गिळ. मी हे जे म्हणतो ना की हे असं पटकन सहजगत्या देणं की तिथे मी वा म्हणून दाद दिले मग मी पुढचं वाक्य बोललो, ही जी असते ना हे ऐन वेळेला सुचलेलं सगळं, ती उत्स्फूर्तच ज्याला म्हणतो ना की उत्स्फूर्तच की ते इथून यायचं ठरवलेलं कधीच काही नसायचं. ते या बात एकदा जो दाटाळा सतीश सरांसाठी पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत. अविनाश सर मला तुमच्याकडे यायचं, तुमची जेव्हा एंट्री झाली तेव्हा मी उल्लेख केला होता की 35 वर्ष हिरोची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे ते अविनाश खर्शीकर, पण त्या काळामध्ये हिरो या उपाधीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय स्ट्रगल करावा लागला? अरे बापरे, मी आलो पहिल्यांदा म्हणजे प्रॉडक्शन करायला इकडे आलो होतो. रमेश देवांचं एक पिक्चर होतं या सुखानुया, तेव्हा आम्ही एक आव्हान नावाचं नाटक करायचो. त्यात रमेश, सीमाताई, कुलदीप पवार याचा मेवणा होता, मासा अलंकार याची बायको होती पद्मश्री, जयंत सावरकर, असे 13 प्रयोग झाले. आणि आमचा एक मोठा दौरा होता नागपूर साईडला आणि जयंत त्या प्रयोगाला काही येऊ शकत नव्हता. रमेश म्हणलं तू करशील, तुझं पाठ आहे नाटक? म्हणलं करतो, मला काय पाठ आहे माझं सगळं. आणि त्या दिवशी मी जळगावला पहिल्यांदा रंगमंचावर उभं राहिलो रंग लावून. वा. आणि तेव्हापासून रंग लागत चालू आहे. 78 साल माझं आयुष्य खूप लकी ठरलं मला.
कारण त्याच वर्षी मला सौजन्य जायची तशी मिळाली, ज्यांनी मी रिकग्नाईज झालो, लोकांपर्यंत पोचलो. तुझ्या तुझं पशुपतला श्याम आणि माझी बायको माझी मेहुणी ही तिन्ही नाटकं त्या वर्षी आली. आणि गंमत म्हणजे आज 35 वर्षानंतर मी मेहुणी आणि तुझ्या तुझं पशुपतला श्याम आजही करतोय. वा, क्या बात है. हा मोठं रेकॉर्ड असेल. आता मी सोडतोय तुझे तुझं पशु नाटक, का आता माझी मुलाच लाज वाटायला लागली की आपण एका तरुण मुलाचं काम नको करायला म्हणून. पण अजूनही तर नाटकाला होतं बुकिंग, लोक काय आत येऊन सांगायला आलेले नाही अजून तरी. आवडतात ना, महिलांना पण आवडतात ना. तू का सारखं महिला महिला? पण नाटकं इतक्या दौऱ्यात तुम्ही फिरला असाल, दौऱ्याच्या दरम्यान एखादा किस्सा घडला? चिकार एकदा तर माझी सही घेतली एका नाटकाची, मी खाली सही केली, त्यांनी वर्ण वरती लिहिले 3 passes द्यावेत म्हणून, 3 passes घेऊन गेला. मॅनेजमेंट माझ्याकडे असल्यामुळे मला ते हिशोब घ्यायला लागायचं. म्हणलं हे कोणी दिले? माझी चिठ्ठीच दाखवली का तुमची सही आहे म्हणला. मॅनेजरला मॅनेज करणारही माणूस होता. काय डोकं चालतं. झी मराठीवरती होम मिनिस्टर आपण बघतो, आमचे आदेश बांदेकर सर तिकडे असतात, पण इकडे जे आहेत ते त्यांचे डुप्लिकेट आहेत. ते पण इकडे तसा एक कार्यक्रम करतात. बघत आता आज काय कार्यक्रम तुमच्यासोबत त्यांना करायचा आहे. इथे बोलूयात आमच्या गावातले होम मिनिस्टर तज्ज्ञ संदेश वांदेकर यांना. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. गेम एकदम साधा आहे. आता आपण थोडा वयानं मोठे झालेलो आहे त्याच्यामुळे आपण लहानपणी जे खेळ खेळायचो तसं खेळ खेळायचा आहे, बाकी काही नाही आहे. हा बलून आहे, फुग्गा. म्हणजे कसं आहे सर, तुम्ही इतके मोठे माणसं झाले पण अजूनही तुमचे पाय जमिनीवर आहे सगळ्यांचे. पण हा फुग्याला आपण विरुद्ध करायचा, आपण याला जमिनीवर येऊ द्यायचं नाही सर, याला नेहमी हवेतच ठेवायचा. आपण डोक्याने पण हा घेतला ना वरती, तर हा असा डोक्यानं पण घालू शकतो तोपर्यंत. असा फुगा खाली नाही पडू द्यायचा सर, फुगा खाली नाही पडू द्यायचा. हा बघा, हा हा शर्ट असा घालून घ्यायचा. हा म्हणजे शर्टावर शर्ट, शर्टावर शर्ट घालायचे, किती घालायचे काय टेन्शन नाही. कळलं सर? तुमची वेळ सुरू होते. हे बघा, घातलं 1, 2, 3, 4 आणि 5. क्या बात, जोरदार. 1, 1.5, 2 आणि 2.5. अडीच हा तुमच्या अंगातलंय. वेळ सुरू होते आता. एक, 2, 3. क्या बात है. पडला नाही, पडला नाही. 1, 2, 3, 4 आणि 5. क्या बात है. आजचे विजेते ठरले आहेत. एकंदरीत या प्रवासामध्ये 5, 2, 3 आणि 5 असे 15 शर्ट्स आपण यातमध्ये यूज केले होते. प्रत्येकी 1000 रुपयाचा एक शर्ट, असे 15,000 रुपयांचं बिल जयवंत वाडकर जिंकल्यामुळे. माझा बिझनेस आहे सर शर्टांचा. गेम वगैरे नव्हता सर. वाडकर सर, आपल्याकडे मला पुन्हा एकदा यायचंय. मराठीमधली तुमची क्रेज सगळ्यांना माहिती, आणि शाहिद कपूर आणि तुमची ही फार जवळची मैत्री आहे, तर त्या मैत्रीबद्दल काहीतरी आम्हाला सांगा की. फार मेहनती आणि थिएटरबद्दलचं प्रेम जास्त, कारण मी थिएटर करणारा अमुक तमुक, त्यामुळे चांगली गट्टी झाली. त्यावर माझं 1-2 scenes होते तेव्हा मिलेगी मिलेगीमध्ये. नंतर आम्ही शिखर केला, त्यामध्ये तर बरंच काम होतं, त्यामुळे तिकडेही चांगली मैत्री किंवा आणि फारच चांगला अतिशय मुलगा. आत्ताची फिल्म त्याची हैदर, काही ठिकाणी त्याला अवॉर्ड नाही मिळाला, त्याबद्दल मला फारच वाईट वाटलं. मी बोललो त्याच्याशी, नाही होता यार चलता यायचा कुछ नाही आहे, पण फार मेहंदी पोरगा आहे आणि माणूस म्हणून ग्रेट आहे तो. विजय पाटकर सर, ज्या
कलेविषयी मगाशी मी तुमच्याशी बोललो, ती कला खरं तर आम्हाला सगळ्यांना आता बघण्याची खूप इच्छा आहे. तर आम्हाला जर आपल्याकडून माईमचा एखादा छोटासा प्रकार बघायला मिळाला तर खूप मजा येईल सर. मिच्छा माझी पुरी कराचा आपण उल्लेख केला, 50 वर्ष पूर्ण झाली आहेत नाटकाला, तर त्यातलं जर काही आम्हाला ऐकायला मिळालं. त्यातलं जे कटाव आहे
वाटचाल तुम्हाला रसिक प्रेक्षक भेटत असतील, पण इथले प्रेक्षक फार वेगळे असतात, फार लांबून लांबून ते येतात. त्यांच्या मनात बघत काय प्रश्न आहेत? सर, तुम्ही ते माईम करता ते खूप आवडतं सर मला. तुमचं बघून सर मी पण शिकलोय. वा सर, मला तुमच्या समोर एकदा करायची इच्छा होती सर, माईम करू सर मी? करा करा या. काय बघायचं नक्की? आम्ही हे काय दाखवतो हे ओळखायचं. मी काय करतो ओळख ना, तुम्हाला कळत नाही एवढं काय आहे सर. कोण आहे? तीन माणसं आहेत. हा, तीन माणसं. तीन माणसं शॉवर खाली आंघोळ करतात सर. आता सर, आता आता काय? दोन माणसं. नाही, हा ना साबण गेला खाली वाकलाय सर. सर आता आता एक पायाला साबण लावतो. हा, दोन माणसं साबण गेला वाकला. नाही, मला लागली आहे जोराची, मी लावून येऊ सर. दुसरा कोणा काय प्रश्न? विजय पाटकरांना विचारायचा प्रश्न. सर, सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. सर तुम्ही चित्रपट बघितलेत, ऍड जास्त बघितलेत सर, त्यातली क्रॅकजॅकची ऍड आहे ना ती मला खूप आवडते. प्रश्न असा आहे की कुणाकडे चहा मिळेल का? मी पुढे आणलाय क्रॅकजॅकचा मला खायचा. अर्थ असलेला प्रश्न विचारा. हा हा, तुम्ही छान दिसताय, विचारा. नमस्कार. मी सर US वरनं आले आणि मी हा शो ची बेसिकली खूप फॅन आहे मोठी. हमेशा मी तिकडे US मध्ये बघतो. आय वॉन्ट टू आस्क मिस्टर कदम. ओ मी? या, ओ इट्स डिलाइटेड. मी खूप तुमचं बघितलंय काम सर, आणि स्पेशली फू बाय फू चे ऑल सीझन्स. तुला कदम म्हणायचं असेल तर दॅट वॉज भाव कदम, दिस इज विजय कदम. आणि कोणाला काही प्रश्न आहे का? दॅट यंग मॅन, कम ऑन कम ऑन कम ऑन. He's Kadam. Superb, superb, superb. हा जो शो बंद झाला तर मी आंदोलन करीन. हा येस. वा, रेकॉर्ड करा. येस वा. पण खरंच खूप मजा आली आणि आम्हाला खूप आनंद झाला. ह्या आठवणी अशाच साठवून ठेवणार आहोत आम्ही. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही इकडे या, मंच तुमचा आहे, कॅफे तुमच्या हक्काचा आहे, कधी येऊ शकता.